हा शंकर आणि हा सोन्या आणि हा सोन्या महिलांचा मालक आको नाही हा महिलांचा मालक तू चालवणारस गाडी नाही नाही जॅकेट याचं नाव काय पावर आणि त्याचं बंड्या बंड्या नंद्या नंद्या नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल इथे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सफर कोकणात. की दुपारचे 1:15 झालेत आणि आज आपण चाललोय बैलगाडा शर्यत बघायला देवरुख वरच्या आई. हा तर म्हटलं आज एक व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यामुळे आपण जाऊया. 12 स्पर्धा सुरू झाल्यात. आता मी संकेत आणि निनाद आहे आणि पुढे सोनू ॲड होणार आहे आमच्यामध्ये. तर आता आपण निघूया, कारण की थोडं लेट झालंय, स्टार्टिंग आपल्याला दाखवायला मिळणार नाही, पण बघू शेवटपर्यंत दाखवायचा प्रयत्न करू. अगदी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ करून आपण एक मोठी व्हिडिओ करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की कोकणामध्ये सगळ्यांना बैलगाडा शर्यत आवडते. तर चला जाऊया देवरुखला वरच्या आईमध्ये बैलगाडा शर्यत बघायला. बैलगाडा शर्यत बोलतोय आणि पाठीमागे बैल जातोय, काय लॉजिक आहे. तर चला, तर आता आपण देवरुखमध्ये वरच्या आळीमध्ये पोहोचलो आहे आणि इथे समोर बॅनर दिसतोय बैलगाडा शर्यत. तर इकडे आता आपल्याला जायचं आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण पोहोचलोय आणि बैलगाडा शर्यत बघायला किती लोकांची गर्दी झाली. या साईडला बघू शकता बैल बांधून ठेवलेत आणि आता आपण जातोय. इतकं प्रेम बैलगाडी शर्यत साठी मी बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच मी सुद्धा बघतोय. खूप पब्लिक जमा झालाय. थोडा एक राऊंड झालाय, आपल्याला आता दुसरा राऊंड बघायला भेटेल. आणि इकडे सगळे बैल बांधलेले आहेत, त्यांना शर्यतीसाठी तयार करतायत. साईडला सगळे बैल बांधून ठेवलेत. तर याचं नाव सोन्या आणि हिचं नाव हा शंकर आणि हा सोन्या आणि हा सोन्या महिलांचा मालक आको नाही हा बैल तू चालवणारच गाडी नाही नाही जॅकेट याचं नाव काय पावर आणि त्याचं बंड्या बंड्या नंद्या नंद्या आपल्याला फुगार आहे आपल्या घरात अजून तयारी लागायचा मैदानाला. या मैदानाचा 14 नंबरला सतीश किल्लाकर, 15 नंबरला योगी क्रमांकाला 15,000 25,000, तृतीय क्रमांकाला 20,000, चतुर्थ क्रमांकाला 15,000, पंचम क्रमांकाला त्या ठिकाणी 10,000 आहे, सहावा क्रमांक 7,000, आठवा क्रमांक 5,000 आणि 15 तिसऱ्याला 10 चौथ्याला तिथं बक्षीस नाही. सुंदर गाडी बघा, गाडीच्या ड्रायव्हरचं पाय कुठं बघा, त्याला सुभाष
Yeah.
रेखाकांत संबळ आता दुर्गाने मारल्यानंतर जागी जोडीला सुरुवात होणार आहे. पांडुरंग माने यांची त्यानंतर चंद्र नारायण बेडो गौरव सागर चंद्र Thank you.
स्पर्धा चालू राहील कारण की दोन प्रकारची बैलगाड्यांच्या स्पर्धा होत्या, म्हणजे गावठी बैल आणि जर्सी बैल असे दोन प्रकार होते. जर्सी म्हणजे जे घाटी बैल असतात ते. तर आम्ही गावठी बैलांच्या स्पर्धा बघितल्या, त्याच्यानंतर घाटी बैलांच्या सुद्धा बघितल्या. 48 जोड्या घाटी बैलांच्या होत्या आणि 28 जोड्या गावठी बैलांच्या होत्या. त्यामुळे एवढ्या 48 जोड्या बघायला खूप रात्र होईल आम्हाला घरी जायला, त्यामुळे थोडक्या बघितल्या आणि आता आम्ही निघालोय. तर खूप मजा आली बघायला. पहिल्यांदाच मी सुद्धा बघितली बैलगाडीची शर्यत आणि बघताना सुद्धा खूप मजा आली, कारण की काय काय बैलगाड्या की होत्या की अशाच बाद होऊन जायच्या, ज्या की ट्रॅकवरून न जाता दुसरीकडेच जायच्या आणि त्या तिथेच बाद व्हायच्या. तर तशासुद्धा खूप जोड्या बघायला मिळाल्या आणि खूप जोड्या अशा स्पीडमध्ये सुद्धा धाव दिल्या. काय काय जोड्या तर एका मिनिटाच्या आतच ट्रॅक क्रॉस करून जात होत्या. तर खूप भारी मजा आली. तर आता बघूया व्हिडिओमध्ये अजून पुढे काय काय घडतं. चला, तर वाजले संध्याकाळचे 6 आणि फायनली घरी पोचलोय आणि आता फ्रेश होऊन व्हिडिओचा शेवट करतोय. फर्स्ट टाइम बघितले, या 18 वर्षात फर्स्ट टाइम बैलगाडा शर्यत बघितली. खूप मजा आली. दोन प्रकारच्या होत्या, गावठी बैल आणि घाटी बैल. धमाल तर आलीच आणि काय काय बैलगाड्या तर पब्लिकमध्ये शिरत होत्या, काय काय तर तिथल्या तिथे बाद होत होत्या, कारण की तिथेच टर्न घेऊन रिटर्न मागे जात होत्या. तर काय काय इतक्या सुसाट पळत होत्या ना की 50-50 सेकंदात पूर्ण जे ट्रॅक होता तो कम्प्लीट करून रिटर्न येत होत्या. तर खूप मजा आली आणि खास तुमच्यासाठी हा मी बैलगाड्या शर्यतीचा व्हिडिओ केला आहे, कारण की आता तर खूप प्रेमी झाले आहेत बैलगाडा प्रेमी खूप झाले, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या सफर कोकणातली या चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन कायम ऑलवर ठेवा, कारण की आपला नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात रहा, बाय बाय.